देवाचे सेवक होते आणि एका देशामध्ये ते गेलेत. गेले असताना तिथे त्यांचा एक मित्र त्यांना भेटला आणि भेटले असताना ते देवाचे सेवक, महान देवाचे सेवक होते. आज ते जगामध्ये नाहीत प्रियाणू, भरपूर लोक त्यांच्याद्वारे आशीर्वाद झालेत. डीजेस दिनाकरन त्यांचं नाव आहे प्रियाणू. भरपूर लोक त्यांच्याद्वारे आशीर्वादित झालेत आणि एका देशात ते गेले असताना त्यांचा मित्र त्यांना भेटायला आला आणि दररोज तो मित्र त्यांच्या यायचा, त्यांना भेटायचा, त्यांना चांगला नाश्ता द्यायचा आणि त्याच्यासाठी त्याच्याबरोबर फेलोशिप करायचा आणि जायचा प्रियाणू. एक दिवस त्यांचा मित्र त्यांना म्हणला की येशू ख्रिस्ताजवळ तुम्ही सारखं जाताय, त्याच्याबरोबर बोलताय, संभाषण करताय, येशू ख्रिस्त माझ्याविषयी काय म्हणतात तू मला सांग. असे देवाला तू विचार, येशू ख्रिस्ताला विचार आणि मला तू सांग. असा तो देवाचा सेवक सेवकाला तो तिचा मित्र होता जॉर्ज म्हणून तो त्यांना म्हटला आणि म्हटल्यानंतर ते देवाचे सेवक संध्याकाळी घरी आलेत आणि जेव्हा बेडवरती जायच्या अगोदर दिवसभरामध्ये ज्या ज्या लोकांनी त्यांना प्रार्थना विनंती दिल्या होत्या त्या लोकांसाठी ते प्रार्थना करत होते प्रियाणू. आणि जेव्हा तिनी प्रार्थनेसाठी गुडघे टेकलेत ते देवाचे सेवक डीजेस दिनाकरन देवाला सांगण्याच्या अगोदरच देवाचा आत्मा त्यांना म्हणला की ते जॉर्ज आज तुझ्याबरोबर असा बोलला तर त्यांना माझ्या मनात काय त्याला सांगू दे, तू त्याला जाऊन सांग. ते म्हणले देवाबा काय आहे? तर जॉर्जला सांग की जॉर्ज जेव्हा या ठिकाणी आला होता आणि या ठिकाणी आला असताना तू काही नव्हता, तिचं शिक्षण सुद्धा नव्हतं, तू झिरो होता. तू जेव्हा तू माझ्या आज्ञा पाळायला लागला, जेव्हा दररोज सकाळी तू माझ्याकडे यायचा, माझ्याकडे मागायचा, त्याचं ते प्रेम बघून, त्याच्या त्याचं माझ्याबरोबर असली सहभागिता बघून मी त्याला उंच करायला लागलो, त्याला मी आशीर्वाद करायला लागलो आणि आज त्याला चांगल्या पोस्टवर ठेवलेला आहे. तो त्या पोस्टवरती आल्यानंतर आज दररोज सकाळी मला भेटण्यासाठी तो विसरून गेला आहे. आणि जेव्हा सकाळी होते आणि मी परत जेव्हा त्याच्या बेडजवळ जातोय आणि म्हणतोय आज जॉर्ज माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर तो प्रार्थना करणार, माझ्याबरोबर बोलणार. कारण त्या देवाच्या सेवकाला डीजेस अंकलला देवबाप म्हणत होते की त्याची प्रार्थना मला खूप आवडायची, मी त्याच्या प्रार्थनेमध्ये आनंद घेत होतो, मला खूप आवडायची. परंतु आज तो माझा लेकरू आहे, प्रार्थना करत नाही. तेव्हा दुसऱ्या दिवशी डीजेस अंकल गेले, जॉर्ज ते ब्रदर त्यांना म्हटलेत की काय म्हटलेत देवबाप, माझ्याविषयी काय सांगितलं काय? डीजेस अंकलने सर्व काही सांगितलं की जेवाने जे त्यांना सांगायला आलं होतं. त्यावेळेपासून ते भावानं रोडायला सुरुवात केली. तो म्हटला की देवा मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, मी काहीच नव्हतो, मी शून्य होतो, माझं जीवन काय नव्हतं प्रभू, परंतु मला तू उभा केलंस, मला तू उभा केलंस, मला काय तर तू बनवलंस. परंतु असं बनवलं असताना मी तुझी सहभागीता सोडली, मला क्षमा कर. आतून इथून पुढं मी तुझ्या सहभागीमध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये दररोज येणार. तिथून पुढं प्रियाणू जॉर्जनं आपलं जीवन पुन्हा एक वार देवाला समर्पित केलं आणि दररोज तो देवाच्या सानिध्यात जायला लागला. देवानं त्याच्यापेक्षा त्याला आशीर्वादित केलं. मला तुम्हाला सांगू द्या प्रियाणू, जेव्हा देवानं जे आम्हाला काम दिलेलं आहे, जो व्यवसाय दिलेला आहे, त्या व्यवसायासाठी गडबडीने उठून आम्ही जातोय, तो देवाच्या सानिध्यात आम्ही बसतोय काय? देवाच्या सानिध्यात आम्ही वेळ देतोय काय? कारण दररोज सकाळी त्या देवाचे नेत्र आमच्याकडे लागलेले असतात. तो म्हणतो असतोय ती मुलगा माझ्याकडे येईल, ती माझी मुलगी माझ्याकडे येईल, माझ्या आराधना करेल, माझ्याकडे प्रार्थना करेल, मला हाक मारेल आणि तिच्या आराधनेमध्ये आणि तिच्या प्रार्थनेमध्ये मला आनंद होतोय. परंतु प्रियाणू आज ते देवबाबा आमच्याकडे बघत असताना आमच्या कामामुळे, आमच्या व्यवसायामुळे आम्हाला जे पैसे मिळवायचे आहेत त्याच्यामध्ये आम्ही गुंतून जातोय प्रियाणू. देवाचं वचन इथं सांगतंय की आपलं पैसे तू वाढी दडी लावू नकोस. देवाचं वचन इथं सांगते सूत्र 10:2 मध्ये की तू की आपल्या दुष्ट्यांनी मिळवलेली संपत्ती जे हितकारक